दहावी बारावीनंतर पुढे करिअर निवडताना, तर याविषयी भरपूर मुद्दे जे आहेत ते करिअर निवडताना हे विद्यार्थ्यांनी विचारात घेतले पाहिजेल, त्यांच्या पालकांनी विचारात घेतले पाहिजेल. 10वी 12वीनंतर पुढे करिअर करत असताना याचं विचारमंथन जे आहे ते पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करण्यासंदर्भात आपण दररोज यापुढे आता एक एक जो मुद्दा आहे तो सविस्तर बघणार आहोत. तर त्यामध्ये आज आपण, आज 16 ऑगस्ट आहे, तर इंटरेस्ट जो आहे विद्यार्थ्यांचा त्यालाच मराठीत आवड असं म्हटलं जातं, त्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर बऱ्याच वेळेस करिअर निवडत असताना विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपल्या आवडीचा विचार केला पाहिजे, आपल्या इंटरेस्टचा विचार केला पाहिजे, आणि त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी याच्यावरती विचारमंथन हे केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, करिअर निवडत असताना आपल्याला कोणतं करिअर जे आहे त्यामध्ये आवड आहे हा प्रश्न जो आहे तो पहिला विद्यार्थ्याने आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. आपल्याला कोणत्या करिअरमध्ये काम करण्यासाठी आपल्याला आवडतं, त्या करिअर ते करिअर जे आहे ते विद्यार्थ्यांनी निवडल्यानंतर निश्चित त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. ते कसं, तर या प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण हे बघणार आहोत. तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात की काही जे करिअर आहे त्यामध्ये किंवा विविध ज्या वाटा आहे करिअरच्या त्यामधील एखादी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र निवडतात. क्षेत्र निवडल्यानंतर ते अभ्यास करतात, चांगला अभ्यास करून त्यांचं चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट देखील होतं. प्लेसमेंट झाल्यानंतर त्यांना नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर पुन्हा त्यांना जे काम आहे ते काम काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर त्या कामामध्ये आवड जी आहे ती राहत नाही, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा इंटरेस्ट राहत नाही. त्यांना त्या कामाविषयी थोडंसं आवड नसल्यामुळे पुन्हा त्यांना त्यांच्या मनामध्ये विचार घोळू लागतात की हे काम जे आहे याऐवजी आपण दुसरं करिअर जे आहे ते निवडायला पाहिजे. आणि त्यामुळे जो काही वेळ गेलेला असतो, पैसा गेलेला असतो, मानसिक विविध जे आहे त्याचा त्रास झालेला असतो, आणि पुन्हा वय वाढल्यानंतर असा विचार करणं की पुन्हा नवीन शिक्षण घेऊन नवीन फील्ड जे आहे, नवीन क्षेत्र निवडायचं, तर असा अडथळा जो आहे तो निर्माण होऊ नये. तर त्याकरिता भविष्यामध्ये असे प्रश्न काही विद्यार्थी किंवा काही व्यक्तींनी अनुभवले देखील असतील, तर मग यामध्ये वय देखील जास्त झालेलं असतं आणि त्यावेळेस पुन्हा शिक्षण घ्यायचं हे फार कठीण होत असतं, खडतर वाटती असते. आणि तरी देखील जर मनाची जिद्द आणि चिकाटी जर असेल तर त्या व्यक्ती हे शिक्षण घेतात आणि सर्व जे आहे ते करून दाखवतात आणि त्यांना यश देखील ते संपादित करतात. परंतु यामध्ये जो वेळ गेलेला असतो, पैसा गेलेला असतो, अत्यंत विविध ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्या उद्भवलेल्या असतात आणि त्यानंतर हे यश आलेलं असतं. त्यामुळे असे भविष्यामध्ये प्रश्न निर्माण होण्यापेक्षा आत्ता 12वी किंवा 10वी हा फार महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. तर त्याच वेळेस तुम्ही ठरवून घ्या का आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं. कारण आत्ता आपण जे बघितलेलं होतं की सरकारी नोकरी काही व्यक्तींना भेटते किंवा प्रायव्हेट जॉब जो आहे खाजगी क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी मिळते, परंतु तरी देखील कामामध्ये ते जर समाधानी नसतील तर त्यांना पर्यायाने दुसरं फील्ड जे आहे, दुसरं क्षेत्र निवडावं लागतं. त्यामुळे 10वी 12वीमध्ये 10वी 12वीनंतर तुम्हाला कोणतं काम करण्यासाठी आवडतं हा प्रश्न तुम्ही पहिला स्वतःला विचारा आणि त्या दृष्टीने तुम्ही तो अभ्यास करण्यासाठी सुरुवात करा. आणि ते जे काही फील्ड आहे, ते क्षेत्र जे आहे ते तुम्ही निवडा आणि त्यामध्ये चांगलं करिअर जे आहे ते करा. आज जर बघितलं तर सर्व क्षेत्र जे आहे ते सर्व क्षेत्रांना स्कोप आहे, सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला संधी आहे. असं कोणतं क्षेत्र नाही का ज्यामध्ये आपण करिअर घडू शकत नाही, परंतु कोण क्षेत्र कोणते असेल त्यामध्ये तुम्ही जर गुणवत्ता जर ठेवली, त्यामध्ये तुम्ही जर टॉप राहिलात, त्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स मिळवले, चांगली गुणवत्ता ठेवली, विविध स्किल जे आहे ते तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप केले आणि इतर जी कॉम्पिटिशन आहे त्यापेक्षा तुमच्याकडे ॲडिशनल जर काही नॉलेज जर असेल, इम्प्लिमेंटेशन ॲप्लिकेशन बेस तुमच्याकडे जर काहीतरी असेल, आपल्यामुळे समाजाला काहीतरी फायदा होऊ शकेल असं जर नॉलेज तुमच्याकडे असेल, तर तुम्ही निश्चित इतरांपेक्षा कॉम्पिटिशनमध्ये जर 10 पावलं पुढे असाल, तर तुम्हाला कोणत्याही तुम्ही फील्डमध्ये असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, तर तुम्ही जे आहे यशस्वी होऊ शकता, सक्सेसफुल होऊ शकता. तर त्यामुळे आज जो आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला की आवड म्हणजे इंटरेस्ट हा याकरिता अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे आपण दररोज एक एक जो मुद्दा आहे तो भविष्यामध्ये दररोज या पद्धतीने करिअरच्या दृष्टीने कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते विद्यार्थी आणि पालकांनी चर्चिले पाहिजे, त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे. कारण हे विचारमंथन आपण स्वतः करा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की कोणती एखाद्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेतल्यानंतर ती जी व्यक्ती आहे तर त्या काळामध्ये कोणतं करिअर जे आहे, कोणत्या क्षेत्राला जास्त डिमांड आहे, तर XYZ व्यक्ती ती तुम्हाला फक्त सल्ला देते, मार्गदर्शन करत असते.
त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही करिअर करता, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होता, तुम्हाला पगार सरकारी नोकरी मिळते, खाजगी नोकरी देखील मिळत असते, आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलंय, तुम्हाला कोणी सल्ला दिला याची जी आहे ती शक्यतो बऱ्याच व्यक्तींना विसर पडत असते, काहींना विसर देखील पडत नाही, त्याचं आभार जे आहे ती व्यक्ती करत असतात. परंतु ज्या व्यक्तींचं करिअर, आता यामध्ये दुसरी जी नाण्याची बाजू आहे, तर काही व्यक्तींना यामध्ये यश हे जे आहे ते संपादित करू शकत नाही, आणि जेव्हा यश संपादित करू शकत नाही अपयश येतं, आणि अपयश आल्यानंतर याची संपूर्ण जे जबाबदारी आहे, ज्यांनी तुम्हाला कोणी मार्गदर्शन किंवा जे सेकंड ओपिनियन दिलेलं असतं त्यांच्यावरती तुम्ही सर्व हे झटकून मोकळे होतात की यांच्यामुळेच आपले हे जे नुकसान आहे ते झालेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये तुमचं नुकसान झालं तर या व्यक्तीमुळे झालं, आणि फायदा जर झाला तर तो आपलं स्वतःमुळे झाला. तर त्यामुळे तुम्ही इतरांना भविष्यामध्ये क्लेम करण्यापेक्षा, भविष्यामध्ये दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्यापेक्षा, आत्ता स्वतः विद्यार्थी म्हणजेच तुमचा पाल्य आणि पालक या दोघांमिळून हा निर्णय जो आहे तो घ्यावा. आपण फक्त इतरांकडून मार्गदर्शन किंवा सल्ला जो आहे तो घ्यावा, परंतु निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती स्वतः आपण करावी, विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी करावी, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण इतरांकडून तुम्ही फक्त ज्या वाटा आहे जे क्षेत्र आहे त्याची माहिती करून घ्या, आणि निर्णय जो आहे तो स्वतः तुम्ही करा, कारण आवड तुम्हाला आहे. कारण इतर सल्ला देणारे किंवा मार्गदर्शन करणारे जे व्यक्ती आहेत ते तुम्हाला जे काही सध्या लेटेस्ट डिमांड आहे किंवा इतर ज्या फील्डमध्ये स्कोप आहे ती त्यांच्या पद्धतीने माहिती सांगतील, परंतु निर्णय जो आहे तो तुम्ही घेतल्यानंतर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो भविष्यामध्ये होऊ शकतो. तर त्यामुळे 10वी आणि 12वीनंतर पुढे करिअर निवडताना आवड जो आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तोच विषय आज आपण निवडलेला होता, आणि त्याविषयी थोडक्यात जी आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. अशीच दररोज जी आहे माहिती करिअर निवडताना ना कोणते कोणते मुद्द्यांवरती पालक आणि विद्यार्थ्यांनी पाल्यांनी चर्चा केली पाहिजे, विचारमंथन केलं पाहिजे, म्हणजे करिअर निवडताना तुम्हाला हा जो प्रश्न आहे बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कॉमन असतो, तर त्याकरिता आपण ही माहिती बघितली, तो प्रश्न सोडवताना तुम्हाला या माहितीचा निश्चित उपयोग होईल. तर त्याकरिता आपण ही माहिती फक्त ही त्याची देवाणघेवाण ही केलेली आहे. त्याचसोबत टेलिग्राम जो ग्रुप आहे त्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशीच जर काही नवीन नोटिफिकेशन MHT CET JEE Main नीट किंवा इतर ज्या एंट्रन्स एक्झाम आहे त्यांची माहिती, जे नवीन नवीन नोटिफिकेशन, नवीन नवीन जे अपडेट 11वी 12वीच्या संदर्भातील असेल, तर त्याची माहिती टेलिग्राम ग्रुपमध्ये ही दिली जाते, याआधी देखील दिलेली आहे. तर तुम्हाला तो ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो आपण त्यावरती क्लिक करून तो जॉईन करू शकतात.